नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत मंगसूळ येथील संभाजी पाटील यांच्या द्राक्षबागेमध्ये. आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत अतुल सावंत आणि जे कन्सल्टंट जे मार्गदर्शन केलेलं आहेत बंडू माळीसुद्धा सोबत आहेत. सर, ऑर्बिटचे तुम्ही विविध प्रोडक्ट वापरलेत, काय सांगाल, म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला फायदा झाला? ऑर्बिटचे भरपूर प्रोडक्ट वाटले, त्याचे रिझल्ट भरपूर चांगले आम्हाला आले. पहिला आम्ही वापरलं त्यांचे स्पीड प्लस मुळीसाठी. स्पीड प्लसचे वापरल्यामुळे मुळीचे पांढरी मुळाचे डेव्हलप चांगले झालेले आहेत. त्यानंतर आपण ESS त्यांचे फोर्स प्लस ट्रेसर, त्यांचे न्यूट्रामिन एल, मायक्रोन्यूट्रन्स, न्यूट्रिमिन डी, हे भरपूर प्रोडक्ट त्यांचे दिल्याबद्दल जरा फरक वाटला आहे आम्हाला प्लॉटमध्ये. दरवर्षी आम्ही वेगळे वापरतो, ह्यावर्षी जरा वेगळे वापरल्यामुळं जरा चेंज झालाय. तर तुम्ही बघू शकताय द्राक्षबागेत कशा पद्धतीनं फुटवा चांगला आलेला आहे. याची लांबीसुद्धा बघू शकताय द्राक्ष म्हणायची, आणि त्याचबरोबर लुसलुशीतसुद्धा दिसत आहेत आणि लवचिकसुद्धा दिसत आहेत. बरेच प्रोडक्ट त्यांनी वापरलेत आणि यांना जे मार्गदर्शन केलेलं आहे ते बंडू माळी यांनी केलेलं आहे. सर, कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं तुम्ही यांना? ॲक्च्युली दोन ESS फोर्स प्लस आणि रेसर आम्ही शेड्यूलप्रमाणे दिलेलं आहे. त्याच्यामुळे पाकळीतलं अंतर आणि पाकळीची लांबी बरोबर आणि गडाचा लवचिकपणा आणि याच्यामध्ये जिंकून या प्रोडक्ट हे पण वापरलेलं आहे आम्ही बरोबर. त्यामुळं गडाचा लवचिकपणा जास्त वाढतोय बरोबर. आणि लास्टला याला SCL म्हणून दिलं आहे, त्याच्यामुळे कलर शुगर आणि लस्टर याच्यासाठी पण आपण दिलेलं आहे. त्याच्यामुळे टवटवीत दिसतं, त्यामुळे ह्याच्यामुळे काय होते गडाची टवटवीतपणा आणि बरोबर लुसलीतपणा जास्त वाढतोय बरोबर. तर तुम्ही पाहू शकता संभाजी पाटील यांची द्राक्षबाग कशा पद्धतीनं फुललेली आहे आणि भरघोस उत्पादन सुद्धा आता ते घेणार आहेत. तर तुम्ही सुद्धा ऑर्बिटचे विविध प्रोडक्ट वापरू शकता. आपलं ऑर्बिट हे यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. आपलं जे ऑर्बिटचं यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घंटा दाबायला विसरू नका. धन्यवाद.